भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे आणि या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिटणीस बी एल संतोष उपस्थित असतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या बैठकीला जाणार असल्याची माहिती कळते. स्थानिक स्वराज्य संस्थेतली पदं भरण्याचं कंत्राट ज्या कंपन्यांना देण्यात आलंय त्या भाजपच्या जवळच्या कंपन्या आहेत आणि हा पैसा निवडणुकांसाठी वापरला जाईल असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. या माध्यमातून दलित, ओबीसी, आदिवासींचा आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय असा आरोप त्यांनी केला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत महायुतीची रणनीती ठरवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. चंद्रकांत पाटलांच्या सरकारी बंगल्यावर ही बैठक झाली. इंडिया आघाडीच्या समन्वय हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा, अमृत लोणी ऑर्थो प्लस. समितीच्या बैठकींचा धडाका सुरू आहे. आज शरद पवार यांच्या दिल्लीतल्या सहा जनपद निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होतीये. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये विरोधकांच्या रणनीतीवर या बैठकीत मुख्यत्वे खल होणार आहे. और खास करके रावेरच्या काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केला आहे. रावेरची लोकसभेची जागा काँग्रेस 9 वेळा हरली आहे. काँग्रेस सतत हरत असेल तर राष्ट्रवादीला संधी का मिळू नये असा सवाल खडसेंनी विचारला. जळगावमधल्या शरद पवारांच्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंना लोकसभा निवडणुकीचं शिवधनुष्य उचलावं असं सूतोवाच केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता हल्ला बोल केला. सरकारच्या चांगल्या गोष्टींचा विरोधकांनी धसका घेतलाय आणि अशा पोटदुखी झालेल्यांसाठी डॉक्टर आपल्या दारी उपक्रम राबवणार असल्याचं सांगत शिंदेंनी ठाकरेंवर पलटवार केलाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे